नमस्कार, मी वात्सल्य सोळंकी. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी 8 जून रोजी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या विविध दाखल्यांचे शिबिर आयोजित केले आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी या विविध दाखल्यांची आवश्यकता लागते. या दाखल्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना महिनाभर धावपळ करावी लागते, पण या शिबिरात एका दिवसात विद्यार्थ्यांना हे दाखले मिळणार आहे. शाळेत प्रवेशासाठी तसेच सवलती मिळवण्यासाठी या दाखल्यांची गरज लागते. डोमेसाईल, वास्तवाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, क्रिमिनल इयर दाखला, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिकांचा दाखला असे विविध दाखले या शिबिरात वाटप केले जाणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या दाखले वाटप कार्यक्रमाचा पालक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आठवण यावेळी आमदार सुभाष भोईर यांनी केले. याबरोबरच आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नालेसफाईबाबत बोलताना सांगितले की 2005 सारखी पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून एका दक्षत समिती नेमून त्याद्वारे नालेसफाईवर लक्ष दिले गेले पाहिजे असेही त्यांनी याबाबत सांगितले. मला वाटतं 8 तारखेचा जो दाखले वाटपाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी स्वतःहून येऊन दाखले वाटपामध्ये येऊन आपले मुलांचे दाखले असतील, उत्पन्नाचा दाखला असेल, ज्येष्ठ नागरिकाचा दाखला असेल, असे अनेक दाखले त्या ठिकाणी आपण एका दिवसात देणार आहोत. कारण हे दाखले वाटपाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा नागरिक स्वतःहून दाखला काढायला जातो त्याला महिनाभर तरी जातो दाखला मिळवण्यासाठी, ते त्रास होऊ नये आणि सहजासहजी लवकरात लवकर नागरिकांना हे दाखले आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाऊन सहजगत्या त्या ठिकाणी मिळावं ही एक धारणा आमची त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये शासनाच्या तहसीलदारांच्या सर्व टीम स्वतःहून येऊन त्या ठिकाणी ह्या दाखले वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि लोकांना जास्तीत जास्त करून मदत करण्याचं काम, ज्यांना हेलपाटे न घालता इकडे तिकडे न बोलता त्या ठिकाणी एकाच ठिकाणी आणि वेळेवर दाखले देण्याचा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केला. मला खात्री आहे का सर्व नागरिकांनी ह्याच्यामध्ये स्वतःहून येऊन आपल्या पालकाचं, आपल्या आईवडिलांचे दाखले किंवा जातीचा दाखला ह्या संबंधीचे सर्व दाखले त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपण यावं आणि त्याचा पुरेपूर फायदा नागरिकांना घ्यावा अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती. यावर्षी पावसाळा जवळ आहे असं बऱ्याच ठिकाणी वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला किंवा न्यूज संस्थेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून आम्ही दाखले वाढवण्याचा कार्यक्रमसुद्धा होरायझन हॉलमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे लोकांना त्या पावसाळ्याचा सुद्धा त्रास होऊ नये, पाऊस वाऱ्याचा त्रास नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम होरायझनच्या SC हॉलमध्ये घेतो. त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेची जी यंत्रणा आहे जी पावसाळ्यामध्ये तात्काळ मदत मिळावी आणि ती मदत त्या ठिकाणी मिळण्यासाठी लोकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो आणि तशी यंत्रणा महापालिकेकडे योग्यने अशा प्रकारच्या अनेक लोकांच्या भावना आहेत. म्हणून त्यासंबंधी 6 तारखेला आयुक्तांबरोबर माझी एक बैठक आहे, या बैठकीमध्ये हा विषय छेडला जाईल आणि अशा प्रकारची जर दुर्घटना घडली तर ताबडतोब त्या ठिकाणी त्यांना सहकार्य मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी जाऊन आयुक्तांना विनंती करणार आहोत, त्यांना आग्रह करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ह्या भागामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अशा काही ठिकाणं आहेत तर त्या अडचणीत येऊ शकतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे काही स्पॉट असतील ते स्पॉटसुद्धा हिरण्यात येतील आणि त्यांना त्याच्याप्रमाणे कल्पना दिली जाईल आणि म्हणून महानगरपालिकेनं ऐकताना ह्या संबंधीचं त्या दिवशी आम्ही निवेदन देऊ आणि या संबंधीचं जी यंत्रणा आहे आपत्कालीन यंत्रणा सक्षम कशी असावी आणि ती 2 महिने तरी जून जुलै, कारण हा 2 महिन्यात पावसाचा मोठा जोर असतो जून जुलै, तर ह्या 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त सहकार्य नागरिकांना द्यावं अशा प्रकारची त्या ठिकाणी विनंती केली. त्या संदर्भात अजून एक अशी माहिती समोर येते की काही ठिकाणी टेंडर निघून सुद्धा कल्याण महापालिकेचे नालेसफाईचे, परंतु अजून ज्या पद्धतीनं नाले सफाई व्हायला पाहिजेत किंवा छोटी छोटी गटर सफाई व्हायला पाहिजेत ती तशा पद्धतीने झाली नाही आहे. कारण या ठिकाणी बऱ्याच लोकांना असं वाटते का मागच्या वर्षी जी 5 जुलैला जो अहंकार झाला होता संपूर्ण या ठिकाणी तशा प्रकारचं पुन्हा या वर्षी, कारण या वर्षी पाऊस जास्त होणार आहे, 104 सेंटीमीटर पाऊस होणार आहे अशा प्रकारचं भाकीत आहे. हे
नाले सफाईने जवळ अशा प्रकारे दुर्घटना होऊ शकतात. म्हणून महापालिकेच्या आयुक्तांनी आणि आरोग्य खात्याने ह्याची तातडीने दक्षता घेतली पाहिजे आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारची नाले सफाई होत नसते त्या ठिकाणी तातडीने लगेच ते नाले साफ केले पाहिजेत, गटर साफ केली पाहिजेत आणि तशा प्रकारची एक दक्षता समिती त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे आणि दक्षता समितीच्या माध्यमातून ही नाले सफाई होते की नाही याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे का हा आयुक्त एक चांगल्या प्रकारचे आयुक्त म्हणून काम करत आहे म्हणजे आणि नाले सफाईवर त्या ठिकाणी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे आयुक्त महोदय या संबंधी तरी लक्ष देतील. यासंबंधी महापौरांना सुद्धा चांगल्या प्रकारचे काम करायला सुरुवात झाले आहेत. राणे मॅडम आमच्या आहेत, राणे मॅडमने सुरुवातच केली आहे रस्ते साफसफाईचे, म्हणून त्यांना मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. पण महापौरांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सुद्धा नाले सफाईवर स्वतःहून लक्ष द्यावं आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या नाले सफाईमध्ये दीर्घाई कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर हे होते इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. धन्यवाद.